देवेंद्रजींनी सांगितलं होतं विरोधी पक्षनेत्यांनी, संत ज्ञानेश्वर माऊली व त्यांच्या भावंडांच्या 725 व्या समाधी महोत्सवाच्या बाबत काही हे करा. आमच्याकडनं चुकून ते राहून गेलं, परंतु लक्षात आणून दिल्यानंतर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे हे आपण नेहमीच म्हणतो, आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची असलेली ही भावंड संत निवृत्ती महाराज निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वर तिथनं त्यांचे हे निघते पालखी, संत ज्ञानेश्वर महाराज आळंदीवरून, संत सोपानदेव महाराज सासवडवरून, संत मुक्ताई मुक्ताई नगरमधनं, या समस्त संत परंपरेबाबत सगळ्यांना म्हणजे आम्हालाच नाही महाराष्ट्रातल्या तमाम प्रत्येक व्यक्तीला नितांत श्रद्धा आहे. मी त्याच्या संदर्भात जाहीर करतो की हे सव्वा 725 व्या समाधीवर्ष महोत्सवाच्या निमित्तानं संत ज्ञानेश्वर महाराजांच्याबद्दल दिलीपराव तुम्हाला आठवत असेल, स्वर्गीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री असतानाच आपण दोघं त्यांच्याबरोबर होतो. 400 कोटी रुपयाचा कार्यक्रम स्वर्गीय विलासराव देशमुखांनी जाहीर केलेला होता, पंढरपूर देहू आळंदी भंडारा डोंगर, त्याच्यावर तिथं काम चाललेलंच आहे. परंतु राहिलेल्या त्र्यंबकेश्वर सासवड आणि मुक्ताईनगर जळगाव इथं ह्या 725 वर्षाच्या समाधी महोत्सवाच्या निमित्तानं ह्या संतांच्या समाधीस्थळांच्या विकासासाठी येणाऱ्या आषाढी महोत्सवाच्या निमित्तानं देखील होणाऱ्या पालखी सोहळ्याच्या सजावटीचा किंवा आवश्यक तो तिथं जो काही खर्च करावा लागेल, जो काही निधी द्यावा लागेल तो 100% राज्य सरकार देईल, त्याबद्दल मी सभागृहाला आश्वासित करू इच्छितो.